न्यूज इंडिया ट्वेंटी सेवन नव्या पिढीचं नव माध्यम पेठरोड मखमालाबाद रोड लिंक रोडवरील समर्थनगर समर्थ समोरील हमाल प्लॉट भागातील पाटालगत झालेल्या खुनाचा उलगडा झालाय दोन बाल विधी संघर्षित खून केल्याचे निष्पन्न झाले असून पंचवटी गुणेशोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हमालवाडीजवळील आरके होरायझन बिल्डिंग समोरील जागेत शनिवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं पोलिसांनी पाहणी करून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता तपास सुरू असतानाच पोलिसांनी मिसिंगच्या नोंदीचा तपास केला तेव्हा सातपूर येथून ऋषिकेश भालेराव हे बेपत्ता असल्याचं शनिवारी रात्री उशिरा आढळून आलं पोलिसांनी त्यांच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटवली यानंतर गोपनीय या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत या बालविधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं सदरच्या तपासाची माहिती ही पत्रकार परिषदेत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक गुन्हे यांनी दिली आहे मयत ऋषिकेश हा रात्री सातपुरेसून जात असताना त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना अशोक स्तंभापर्यंत लिफ्ट मागितली तेथे पोहोचल्यानंतर त्याने आरोपींना मखमलाबाद रोड येथे सोडण्याची मागणी केली त्यावरून त्या दोघांनी समर्थनगर येथे त्याला सोडले गाडीवरून उतरल्यानंतर ऋषिकेशने दोन्ही आरोपींकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली यावरून त्या तिघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हानामाळीत झाले यात आरोपींनी मयत ऋषिकेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रागाच्या भरात ऋषिकेशच्या डोक्याला दगडाने ठेचून काढले आणि यात त्याचा मृत्यू झालाय यानंतर आरोपी तेथून फरार झाले आणि त्यांनी थेट मुंबई गाठली या क्लिष्ट गुन्हाचा पंचवटी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत छडा लावलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार दिनेश खैरनार रोहित केदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड पोलीस हवालदार सागर कुलकर्णी पोलीस नाईक अनिल गुंबाडे महेंद्र नांदुर्डीकर दीपक नाईक कैलास शिंदे निलेश भोईर राकेश शिंदे यतीन पवार पोलीस शिपाई गोरक्षे सावळे नितीन जगताप घनश्याम महाले श्रीकांत साळवे नितीन पवार कुणाल पचलोरे राहुल लवडे कल्पेश जाधव वैभव परदेशी अंकुश काळे योगेश शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी अर्ली मॉर्निंग एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मखमालाबाद रोड येथील पाटाजवळ त्या व्यक्तीला कुणीतरी अज्ञात इस्माने दगडाने ठेचून मारल्याचं स्पॉटवरून लक्षात आलं होतं घटनास्थळी ताबडतोब पंचवटी येथील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली व्यक्तीची त्यावेळेस कुठलीही ओळख पटली नव्हती व्यक्तीच्या इव्हन अंगामध्ये शर्ट्समध्ये देखील त्याच्या ओळखीची कुठली खण नव्हती पहिली स्टेप त्याचा त्या हो व्यक्तीची ओळख पटवणंही होती आणि अतिशय कौशल्याने त्या व्यक्तीची सुरुवातीला ओळख पटवण्यात आली ओळख पटल्यावर लक्षात आलं की हा व्यक्ती ऋषिकेश दिनकर भालेराव नावाचा एक एकोणीस वर्षे तरुण होता सातपूर येथील राहणारा त्यानंतर दुसरं मोठं चॅलेंज होतं की या व्यक्तीला कोणी कशामुळे मारलं असावं ते शोधणं तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी त्याला दगडाने ठेचून मारलेलं आहे असं कुठलाही सुगावा नसताना कुठलाही पुरावा नसताना केवळ ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर या खुणाचा पंचवटी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक उलगडा केलेला आहे आरोपींची आरोपी जे आहेत हे विद्यार्थीच आहेत आणि घटनेचं कारण असं कळते की हा जो मयत आहे त्या मयत व्यक्तीला जे आरोपी आहेत त्यांनी लिफ्ट दिली होती लिफ्ट दिल्यानंतर तो आरोपी रात्रीच्या वेळेस लिफ्ट दिली होती त्यावेळेस लिफ्टला लिफ्ट दिल्यानंतर आरोपीने आरोपींकडे मैताने दारूसाठी पैसे मागितले आणि त्यावरनं त्यांचा ते वाद झाला त्या वादाचं पर्यावर्सन हानामारीमध्ये होऊन आरोपींनी त्या मैतास दगडाने मारल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आरोपी हे पंचवटी परिसरातच राहणारे आहेत त्यांचं काही रेकॉर्ड नाहीये शिकणारी मुलंच आहेत आणि हे केवळ मनुष्य ह्युमन इंटिलिजन्स निष्पन्न झालेलं आहे न्यूज इंडिया ट्वेंटी सेव्हन साठी अमर सोळंकेसह अश्विनीपुरी नाशिक